ऐकायला आवडते. आपण शाळेमध्ये रोज एक गोष्ट ऐकत असतो आणि घरामध्ये पण तुम्ही नवनवीन गोष्टी ऐकता. आज एक छानशी गोष्ट आपण वर्गामध्ये ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे गाढवाची फजिती. गाढव पाहिलं कोणी कोणी पाहिलं? आता आपल्या शाळेच्या दरात परवा एक घोडा आलता, आलता का नाही? तर घोडा आणि गाढव हे ओझं वाहून न्यायचं काम करतात. ओझं वाहून न्यायचं काम करतात, पाठीवरती ओझं वाहून दुसऱ्या गावी न्यायचं काम करतात. पूर्वीच्या काळी वाहन नसायची, गाड्या नसायच्या, मग काय करायची लोक? त्या गाढवावर ओझं वाहायचं आणि घेऊन जायचं. आणि आता जंगलात काही प्राणी राहतात त्यांना जंगली प्राणी म्हणतात. घोडे आणि गाढव घरात पाहतो म्हणून त्याला पाळीव प्राणी म्हणतात. बघा, गाय, बैल, शेळी, मेंढी, घोडा, गाढव हे पाळीव प्राणी आहेत. कसले प्राणी आहेत? पाळीव प्राणी. आणि जंगलात राहणारे वाघ पाहतो का आपण? बघा कोण पाहतोय ते? वाघ घरात पाहते का? वाघ हा जंगली प्राणी आहे, तो शिकार प्राण्यांची करतो, तो जंगलात राहतो. म्हणून आपण काय करतो? जंगली प्राणी पाळत नाही. जे जंगलात राहतात त्यांना जंगली प्राणी आणि घरात पाळतो त्यांना साई पाळीव प्राणी म्हणतात. तर पाळीव प्राणी आहे गाढव. ऐका आता गाढवाची गोष्ट ऐका. आताची काही बघा, एक गाव होत, त्या गावामध्ये एक व्यापारी राहत होता. एक गाव होत आणि त्या गावामध्ये एक व्यापारी राहत होता. मग तो काय करायचा? एका गावाहून दुसऱ्या गावाला माल घेऊन जायचा आणि तो माल काय करायचा? विकायला घेऊन जायचा. एके दिवशी त्या व्यापाऱ्यानं आपल्या गाढवाच्या पाठीवरती मिठाचं ओझं ठेवलं आणि मिठाच्या गोण्या ठेवल्या. गोण्या म्हणजे पुती भरलेली. एक गोणी ठेवली, दोन गोण्या ठेवल्या, तीन गोण्या ठेवल्या. गाढव बिचारं काकुळतीला आलं, पाय ओढत 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 ते चालू लागलं. एका गावाहून दुसऱ्या बाजारपेठेला जाण्यासाठी त्या गाढवाला फार त्रास सहन करावा लागला, कारण त्याच्या पाठीवर खूप ओझं होतं. गोण्याने ते गाढव बिचारं मेटाकोटीला आलेलं होतं. त्या गाढवाला फार ओझं झालेलं होतं आणि मालक पुढे गाढव मागे, मालक पुढे गाढव मागे असे करत करत चालले होते. तितक्यात काय होतं? वाटेमध्ये एक नदी आडवी येते आणि ती नदी पार करून हा तीच गोष्ट. मग ती गाढव काय करतं? चालायला लागतं नदी पार करून चालत. इतक्यात काय होतं? त्या गाढवाचा पाय घसरतो आणि गाढव पाण्यात पडतो. मग पाण्यात पडलं त्याच्या घोड्या पण पाण्यात झिजल्या. मग मालकाने छडी मारली त्याला, वट वट केलं त्याला. मग त्यानं मग तो उठला गाढव आणि पाहतो तर काय, त्याचं ओझं हलकं वाटू लागलं. त्याचं कारण मीठ पाण्यामध्ये विरघळलं होतं, त्यामुळं त्याचं ओझं हलकं झालेलं होतं. आणि मग गाढव बाजारात गेलं, व्यापाऱ्याचं नुकसान झालं, मात्र गाढवाला आनंद झाला. का झाला? तर त्याचं ओझं हलकं झालं होतं म्हणून त्याला आनंद आला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे पुन्हा मालकाला व्यापाऱ्याला दुसऱ्या गावाला व्यापार करण्यासाठी जायचं होतं. आता यावेळी असं करत करत रोज बघा, आज मिठाचं ओझं, उद्या पण मिठाचं ओझं. पुन्हा माकड काय करू लागलं? पाण्यामध्ये पडू लागलं, त्याचं ओझं हलकं होऊ लागलं आणि त्या मालकाचं मात्र नुकसान होऊ लागलं. मग ही बाब त्या मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्या व्यापाऱ्यानं काय केलं? तर या गाढवाच्या पाठीवर कापसाचं ओझं ठेवलं. कापूस पाहिलाय का सर्वांनी? हे कापड बनवायचं ते कापसापासून बनवलं जातं. कापूस पांढरा असतो, पिंजलेला कापूस, तो हलका असतो. आणि त्या कापसाच्या गोण्या भरून त्या गाढवाच्या पाठीवरती मालकानं ठेवल्या आणि एका गावाहून दुसऱ्या गावी जाऊ लागला. आता गाढवाला मागची गंमत आठवली. पाण्यात पडलं की ओझं हलकं होतं हे गाढवाला कळालं. मग गाढव आताच्या वेळेस काय झालं? मुद्दाम पाण्यात पडलो. मुद्दाम पाण्यात पडल्यावर तो कापूस होता त्या कापसामध्ये पाणी शोषलं गेलं. पाणी शोषून घेतलं सगळं आणि तो कापूस पाण्याने भिजला. जड गुदक झालं ते सगळं होतं. आता मात्र ह्या गाढव कसो कसो उठून उभं राहिलं. जीव त्याचा मेटाकुटीला आला आणि गाढवाला फार ओझं झालं. मालकाने एक छडी मारली आणि गाढवाला घेऊन गेला बाजारला.
अशा रीतीनं आणि इथून पुढे गाढवाला कळलं की मुद्दाम पाण्यात पडायचं नाही आणि आपली पद्धती करून घ्यायची नाही आणि मालकाचं तो पुन्हा ऐकू लागला. मालक देखील थोडं त्याच्या पाठीवरती ओझं लागू लागला. अशा रीतीनं